दही आणि ठाण्यामधल्या एका पोळी भाजी केंद्राला भेट करण्यासाठी. परंतु त्यांचं जे हे पोळी भाजी केंद्र आहे ते ठाण्यातलं अतिशय फेमस असं पोळी भाजी केंद्र आहे. परंतु त्यांनी आता छोटस असं एक रेस्टॉरंट सुद्धा चालू केलेलं आहे आणि त्याचं नाव तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल गरुड पोळी भाजी केंद्र. पोळी भाजी केंद्र आहे. या ठिकाणी आपल्याला सर्व होममेड जे पदार्थ आहेत तर ते मिळतात. इथे व्हेज आणि नॉनव्हेज मधले विविध पदार्थ मिळतात. सोलकडी असू दे, फिश असू दे, मटण असू दे, चिकन असू दे. तर आज त्याचीच टेस्ट करण्यासाठी मी इथे आलेली आहे. इकडचा जो हे जे रेस्टॉरंट आहे त्याचा एक्झॅक्टली ऍड्रेस आहे मल्हार टॉकीज आहे त्याच्या एक्झॅक्टली बाजूला हे रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे. तर या तुम्हाला मी आधी दाखवते की आज त्यामध्ये काय काय आहे. तर याच्यामध्ये गरुड व्हेज अँड नॉनव्हेज पोळी भाजी केंद्रामध्ये इथे पापलेट तवा फ्राय साडेसहाशेची थाळी आहे. कोलंबी तवा फ्राय त्यानंतर हे जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. कोथिंबीर वडी आहे, शिरा आहे, त्यानंतर चिकनचे वेगवेगळे आयटम आहेत. व्हेज थाळी सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. तर आता मी जाते ह्यांच्या किचनमध्ये आणि किचनमध्ये आज ह्यांच्या ब्रँड मेरीमध्ये त्याच्याशिवाय अजून इथे कोणते कोणते फिश अवेलेबल आहेत तर ते बघते आणि त्यानंतर आपण मारणार आहोत ओनर बरोबर गप्पा. जर तुम्ही ठाणा स्टेशन कडनं आलात तर मल्हार टॉकीजच्या एक्झॅक्टली बाजूला हे दिसेल तुम्हाला गरुड पोळी भाजी केंद्र ठाण्याची आणखी एक ओळख. आणि ह्याच्याच पुढचा जो रस्ता आहे तो जातो तीन हात नाका जो हायवे जो आहे ना त्या ठिकाणी. तीन हात नाक्यावरनं पण अगदी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे हे गरुड पोळी भाजी केंद्र. जो मेन्यू आहे तर तो माझ्याकडे आहे व्हेज आणि नॉनव्हेज हा दोन्ही तुम्ही मेन्यू इथे माझ्याकडे बघू शकता. सो तुम्हाला मी सांगते की यांच्या मेन्यूमध्ये काय काय लिहिलेलं आहे. फिशमध्ये यांच्याकडे सुरमई फ्राय किंग साईजमध्ये जी ह्यांची स्पेशालिटी आहे भली मोठी सुरमई इथे मिळते. पापलेट आहे जम्बोमध्ये भरलेलं पापलेट आहे. कोलंबी आहे, बांगडा हलवा जे फ्रायमध्ये अवेलेबल आहे. सुकी मच्छीसुद्धा आहे यांच्याकडे. त्याच्यामध्ये जवळा म्हणजे कोली करती आणि सुक्या बोंबलाची चटणीसुद्धा आहे. फिश थाळ्या आहेत वेगवेगळ्या जशा पापलेट थाळी, बोंबील थाळी आहे आणि त्याच्याशिवाय कोलंबी तवा फ्राय थाळी, हलवा, कोलंबी मसाला थाळी. बापरे एवढे सारे मच्छीच्या वेगवेगळ्या थाळ्या आहेत ना मला तुम्हाला सांगताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी येत आहे. चिकनचे मेनू आहे चिकन लपेटा थाळी, चिकन मालवणी मसाला मालवणी थाळी आहे, स्पेशल धनिया ग्रीन म्हणजे ग्रीन चिकन सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याची थाळी सुद्धा आहे. मटणमध्ये पण मटण लपेटा आणि मटण लपेटा थाळी, मटण रस्सा थाळी आहे आणि बिर्याणीमध्ये चिकन मटण आणि व्हेज दम बिर्याणीसुद्धा आहे. मालवणी वडे आहेत, घावडे आहेत. राईसमध्ये यांच्याकडे जिरा राईस आहे फुल आणि हाफ. व्हेज मेन्यूमध्ये यांच्याकडे बरेच सारे प्रकार आहेत जसे व्हेज थाळी आहे, चपाती भाजी आणि चपाती भाजी आहे त्याच्यामध्ये 2 भाज्या 3 चपात्या पापड आणि लोणचं. भाजी प्लेट वाईज म्हणजे 100 ग्रॅमची प्लेटसुद्धा तुम्हाला इथे मिळू शकते. स्पेशल भाजी प्लेटसुद्धा अवेलेबल आहे. फुल राईस डाळ आहे, हाफ राईस डाळ, चपात्या, गव्हाची चपाती आणि भाकरीमध्ये तुम्हाला इथे ऑप्शन बरेच सारे मिळतील. ज्वारी, बाजरी, नाचणी आणि तांदूळ ह्या सर्व भाकऱ्या आहेत. आणि गरुड स्पेशल कोथिंबीर वडी, मेथी वडी, आळू वडी, दही कढी पकोडासुद्धा अवेलेबल आहे. स्वीटमध्ये यांच्याकडे बापरे केळ्याचा शिरा, अननसाचा शिरा, गुलाबजाम, शेवयांची खीर, पुरणपोळी आणि पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुद्धा तुम्हाला मिळणार. आणि मोदक, सोलकढी, ताक, कैरीचं पन्ह आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुपातले डिंकाचे लाडू, बेसनाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू. एवढा प्रचंड मोठा असा ह्यांचा हा मेन्यू आहे. आणि आत्ता ह्यांनी आत्ता लेटेस्टमध्ये मटण खिमासुद्धा चालू केलेला आहे. सो तो तर तोसुद्धा तुम्ही इथे ट्राय करा. तर आता मी जाते ह्यांच्या किचनमध्ये. तर आपल्याबरोबर मंगला मावशी आहेत आणि त्या आज आपल्याला इथे काय काय ब्रँड मेरीमध्ये ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे थाळीमध्ये तर ते दाखवतील. दाखवा ना मावशी काय काय आहे. हे काय बघा, हे ग्रेव्ही चिकन आहे. अच्छा, म्हणजे ग्रेव्ही चिकन तुम्ही बोलले ना मालवणी थाळी ते येते. अच्छा, आणि हे मटण आहे ग्रेव्ही मटण. अच्छा, ग्रेव्ही मटण. हा हा, अरे वा, अगदी झणझणीत दिसते असत तरी अशी मस्त आलेली आहे. आणि हे काय आहे मावशी? हे चिकन आहे, चिकन सुका. चिकन सुका आहे, मटण सुका आहे. अच्छा, कारण नळी दिसते. हो, मटण सुका आहे हे.
अच्छा, आणि याच्यात काय आहे भात? याच्यामध्ये साधा भात आहे. अच्छा, तर आता आपण वेज बघूया काय काय आहे ते. छोले मसाला आहे. छोले मसाला आहे. अच्छा, हा छोले मसाला. हा हा. त्यानंतर आता ही सुरणची भाजी आहे. सुरणाची भाजी, सुका सुरण. अच्छा, ही थाळीमध्ये येते ना? हो, तीन भाज्या आहे ना तुम्हाला थाळीमध्ये. अच्छा, तर त्याच्यामध्ये आज ही भाजी आहे. ही भाजी आहे, सुरण आहे. परत शिराळीची भाजी आहे, दोडका. अच्छा, शिराळ्याची भाजी आहे. हो. परत हा बनाना शिरा आहे. अच्छा, अरे वा वा वा, तूपही तुम्हाला दिसत असेल बघा. बनाना शिरा आणि हे काय मावशी? हे चिकन आहे, सुकं चिकन. अच्छा, अरे वा. चिकन लपेटा. चिकन लपेटा. हा. अच्छा, हा हे चिकन लपेटा. आणि हे मावशी? ते मटन किमा आहे. अच्छा, हा मटन किमा आहे. इथे पण बघा तुम्ही, कोकम आहे आणि कढीपत्ता आणि टाकलेला आहे. आणि हे काय आहे मावशी? हे वेज कुर्मा भाजी, मिक्स वेज कुर्मा भाजी. अशा या थाळीमधल्या तीन तीन भाज्या आल्या. नंतर त्याच्यासोबत तुम्हाला डाळ येणार. अच्छा, ही डाळ फोडणीचं वरण आहे आपलं. फोडणीचं वरण जे आपण घरी करतो तसं. आम्ही नवीन पाया सूप. अच्छा, आता चालू केलं मटण पाया सूप. हा, मटण थाळी. अरे वा. आणि ही मच्छी आहे. अच्छा, ही कुठली आहे मच्छी याच्यामध्ये? याच्यामध्ये आम्ही सुरमईचा रस्सा असतो. अच्छा, हे बघा सुरमईचे तुकडे आहे त्याच्यात. हा सुरमईचा रस्सा आहे. तर थाळीसोबत देतो मच्छीच्या. मच्छीच्या थाळीसोबत. हा. आज कोणती कोणती मच्छी आहे आमच्याकडे? पापलेट आहे. अच्छा, हे पापलेट. हा, साईज मोठी आहे पापलेटची. हो. परत हे कोलंबी आहे. अच्छा, आणि मसाला वगैरे तुम्ही लावून मॅरिनेट करून ठेवता इथे काय आहे? हे बोंबील. अरे वा, हे अख्खे बोंबील तुम्ही फ्राय करता? एवढे अख्खे जातात? कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की तुकडे करून दिले जातात. रे, केवढी मोठी सुरमई आहे बघा. केवढा मोठा सुरमईचा पीस आहे हे बघा. भली मोठी जम्बो सुरमई. त्याच्यामुळे तुमच्याकडे छोटी सुरमई पण अवेलेबल असते का? असते कधी कधी. अच्छा, तर आपण आता जी जम्बो सुरमईची ऑर्डर दिली आहे तर ती फ्राय करू. तर आपली आता इथे सुरमई फ्राय होते बघा तुम्ही. किती मोठी सुरमई आहे. तुम्हाला मोठी सुरमई घ्यावी लागत असेल ना? केवढी मोठे किलोची असते सुरमई? 15-20 मोठी सुरमई लागत असेल ना? बापरे, आणि त्याचे असे एवढे मोठे पीस पडत असतील. प्रॉन्स फ्राय होत आहे इथे. प्रॉन्स फ्रायची सुद्धा आम्ही इथे ऑर्डर दिलेली आहे. तर आपल्या इथे प्रॉन्स फ्राय सुद्धा होत आहे. प्रॉन्सची तुम्ही साईज बघू शकता, मोठी आहे प्रॉन्सची साईज. इथे कुठल्याही गोष्टीमध्ये अगदी म्हणजे असं प्राईसच्या हिशोबाने इथे मच्छी पण तशीच असते, कुठेही कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. तर आता मी इथे काय मागवलेलं आहे तर ते तुम्हाला सर्व दाखवते. तर इथे मी आधी मागवलेले आहेत प्रॉन्स, जे प्रॉन्स फ्राय मागवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे रवा फ्राय आहेत. त्याच्यानंतर इथे मी थाळी मागवलेली आहे. परंतु ही जी थाळी आहे ना ती पूर्ण थाळी नाही मागवली आहे. इथे मी चिकन मसाला म्हणजे ग्रेव्ही मागवली आहे, सुकी नाही. आणि त्याच्यावर मी भाकरी आणि दोन चपात्या मी एक्स्ट्रा मागवलेल्या आहेत. पापड आणि कांदा लिंबू या थाळीमध्ये येतो. आणि ह्यांची जी जम्बो सुरमई आहे ज्याच्यासाठी हे गरुड पोळीभाजी केंद्र फेमस आहे, तर ते मी इथे मागवलेलं आहे. तर आता मी सर्वांची टेस्ट करते आहे. तर पहिल्यांदा चिकन घेते. चिकनची ग्रेव्ही आणि त्याच्याबरोबर आज मला चपाती खायची आहे. नेहमी तांदळाची भाकरी होते. आता ह्याची टेस्ट करून सांगते की इकडची ग्रेव्ही कशी आहे ती. मस्त तिखट आहे. मस्त नाही असं तिखटपणा ना, छान लागतो. काही ठिकाणीचं मेळमेळच असतं. तर खरं म्हणजे नॉनव्हेज हा जो प्रकार आहे ना तो असा छान झणझणीत पण खूप ओव्हर पण नाही, पण तिखट असला पाहिजे. मस्त. आणि आता त्यांची सुरमई ज्याच्यासाठी बरीच लोकं लांबून लांबून येतात आणि मी पण ह्या सुरमई खाण्यासाठी तिथे आलेली आहे. आणि त्याच्यावरून ह्यांनी आपली हिरवी जी चटणी असते ना ती दिली आहे. सुरमईचा पीस तुम्ही आता पाहिलात किती मोठी साईज आहे. आणि प्रॉपर असं मॅरिनेशन आहे. हळद, तिखट आणि आलेलसण्याची पेस्ट लावून ह्याला मॅरिनेट केलेलं होतं.
ऑसम टेस्ट आहे. मला आत्ता कळते की लोक इथे का लांबून लांबून इकडची जी मोठी जी सुरमई आहे ती खाण्यासाठी येतात. आणि मी आता इथे मागवले प्रॉन्स फ्राय, तर ते सुद्धा खाते आहे. आणि ह्यांनी हे विथ शेल ठेवलेले आहे, त्याची जो मागची जी टेल असते ती त्यांनी काढलेली नाही आहे, कारण ती पण मस्त अशी क्रिस्पी लागते आणि मला तर ती अतिशय आवडते. तर कोलंबी खाते प्रॉपर अशी मॅरिनेट करून तांदूळ आणि रव्यामध्ये वळवून ती म्हणजे खूप छान पद्धतीत ती फ्राय केलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही साईज पण जर प्रॉन्सची बघितली ना तर मस्त प्रॉपर साईज आहे. टायनी प्रॉन्स इथे वापरलेले नाही आहेत. आता माझी भाकरी खाऊन झालेली आहे आणि मी इथे भात मागवलाय आणि भाताबरोबरच मी इथे सुरमईची कढी आहे यांची, तर ती मागवली आणि सुरमईची थोडीशी तुकडीचा थोडासा पीस ठेवलाय आणि इथेही माझी थोडीशी सुरमई उडलेली आहे तुकडी. तर आधी भाताबरोबर ही जी सुरमई कढी आहे ना ती आणि भात असं जेवण आणि त्याच्याच बरोबर हे सुरमईची तुकडी. तर सुरमईची तुकडी जशी भातावर घातली ना खूप छान असा अरोमा आलाय. एक नंबर असं घरगुती जेवण जे म्हणतात ना ते हे मनसोक्त जेवायचं आणि मग झोपायचं छान पैकी. एक नंबर खूप सुंदर असं जेवण आज मी जेवलेली आहे, खूप सुंदर. आणि आता याच्यानंतर मी स्वीट डिश सुद्धा खाणार आहे. तर आता राईस संपवते मच्छीच्या तुकडी बरोबर आणि त्यानंतर स्वीट डिश मध्ये त्यांच्याकडे काय आहे ते तुमच्यावर शेअर. तर असं घरगुती पद्धतीचं जेवण जेवून झालेलं आहे आणि आता आज यांच्याकडे स्वीटमध्ये शिरा आहे, तर मी तोच मागवलेला आहे बेदाणे. त्याच्यानंतर तुम्ही ते बघू शकता केशर वगैरे घातलेलं आहे. आता ह्याची टेस्ट करते, कारण तिखट असं खाल्ल्यानंतर गोड काहीतरी हवंच ना. सो शिरा त्याच्यामध्ये केळं घातलेलं आहे. जसं आपला सत्यनारायणच्या प्रसाद शिरा असतो ना तसाच शिरा आहे हा. उत्कृष्ट. हे जे माझ्यावर जी दोन लोक आलेली आहेत ना आज त्यांना मी ते अजिबात देणार नाहीये. आपल्याबरोबर इथे वैभव दादा आहे, तर आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया की गरुड पोळी भाजी केंद्राविषयी सर्व माहिती. नमस्कार दादा. मला हे तुमची पोळी भाजी केंद्र आहे, तुमचं पोळी भाजी केंद्र मला माहिती होतं, पण हे जे तुम्ही रेस्टॉरंट चालू केलेलं आहे तर ते कधीपासून चालू केलं आणि त्याच्या मागे काय कारण होतं हे चालू करण्याचे? एकच होतं की तिकडे बसायला म्हणजे कसं तिकडे आपलं वापर असं हॉटेल टाईप नाही, खाना वेळ टाईप बरोबर. म्हणजे आपल्याकडे जेंट्स वगैरे दुपारी वगैरे संध्याकाळी त्यांचा असं एक पर्टिक्युलर प्रत्येकाचं फॅमिलीचं असं असतं की मी आलो की माझी फॅमिली बसता का. तिथे थोडस आपला आता बिल्डिंग पण जुनी झाली आहे, म्हणलं बघू आपण दुसरा ट्राय करून बघू चांगलं ओपन करून. त्या आम्ही आता 3 वर्ष झाली चालू केली. व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही प्रकार म्हणतात. तर नॉन व्हेज मध्ये तुमची जी जम्बो सुरमई आहे ती आय थिंक तरी म्हणजे आता मी आता बघितलं तर मी म्हणेन की अख्ख्या ठाण्यामध्ये ह्याच्या एवढी जम्बो सुरमई अवशी मोठी एवढी सुरमई ठाण्यात कुठल्याही ना थाळीमध्ये मिळत ना नॉर्मलही कुठून दिली जात. मग तुम्हाला तुम्ही जो फिश घेता सुरमई तो किती किलोचा घेता? आम्ही जो पर्टिक्युलर सुरमई घेतो तरी आम्ही सकाळी स्वतः बघते तिथे ही आता तुमची सुरमई खाती ना त्याची किंग साईज म्हणता त्याला ही कमीत कमी 16 किलो 17 किलो कधी 18 किलो असेल 15 किलो अशी असते. त्यामुळे एवढे मोठे छोटी साईज असते पण छोटी साईज आम्ही घेत नाही कारण मोठी घेतली मग एवढीचा पीस घेतो कॉस्ट काय त्यानुसार रेटनुसार आमचं पहिल्यापासून कसं आहे समजा कुठलंही घ्या कोंबडी घ्या इव्हन भाजी कोणत्याच गोष्टीमध्ये पार्टीमध्ये देतात. मला असं वाटलं की सत्यनारायणची जो पूजा असते ना त्याचा तर शिरा असं केळा घालून सेम तसा बेदाणे आणि केशर वगैरे घालून हॉटेल म्हणजे आम्ही क्वालिटी वरती आणि क्वांटिटी वरती मेन क्वालिटी क्वालिटी मध्ये त्याच्यामुळे साड्यातल्या बऱ्याच लोक म्हणजे मी असं बघितलं की लांबून लांबून लोक करून पोळी भाजी केंद्रात ना पोळी भाजी घेऊन जातात नॉनव्हेज घेऊन जातात इव्हन ऑर्डरी सुद्धा तुमच्याकडे असतात.
काही फंक्शन असेल तर गणपती असतात आणि मागे गणपती असतात मोदक असतं स्पेशल त्या दिवशी आम्ही मग नॉनव्हेज ठेवत नाही त्या दिवशी आम्ही फक्त ऑनलाईन मोदक आणि वेज आम्ही तेवढं आता माझ्याकडून कोणी आता मोदकाची ऑर्डर आमच्याकडे बल्कमध्ये असते 50, 100, 30, 150 म्हणजे माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता आणि मी नॉनव्हेज बनवणार तिथे थोडासा हात लागेल आपल्याला पण कसं घेऊ आम्ही त्या दिवशी वेजच ठेवतो चतुर्थी लागतात नाही सप्टेंबर आणि ऑगस्ट मध्ये जाते आणि आता मागे हे करून पोळी भाजी केंद्र चालू करा तुमचे इन्स्पिरेशन काय हे इन्स्पिरेशन म्हणजे हे पहिल्यापासून हे आई वडिलांनी चालू असं म्हणलं तर 1977 पासून सरस्वती शाळेच्या बॅक साईडला आपलं मसाल्याचं दुकान होतं पहिले कोल्हापूर मसाला काची मसाला हे आपलं पहिले शॉप होतं त्यानंतर मग तिकडे दुकान आपला रोडवाईडिंग मध्ये गेला तर तिकडे 1997 कंपनी पण हेच चालू गेलं आई आणि वडिलांनी त्यांच्यामध्ये असं कॉन्सेप्ट आलं की आपण बघू खानावळ टाईप एकदा चालू करून अक्षरशः जेव्हा अशी 1 किलोच्या गळ्यामध्ये भाजी बनायची म्हणजे थोडं 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 एक्सपांड होतो थोडं ताज लवची चव तुम्ही आजही कशी आणि आता जे मसाले तुम्ही वापरता तर ते तुम्ही घरच्या घरी बनवले सगळं लाल तिखट झालं जिरा पावडर झालं धनिया पावडर गरम मसाला आम्ही सगळे स्वतः दळून घेतो ते पण कांदा पावडर घेतो कांदा पावडर त्याची एक चव वेगळी असते ऍड्रेस सांगा म्हणजे केंद्राचा पण ऍड्रेस सांगा आणि तिकडे सांगतो कारण की ते फास्ट आहे भाजी केंद्रामध्ये तुम्हाला यायचं असेल तर आपलं शाहू मार्केट नवपाडा पुरी पासून तुम्ही कोणाला सांगितलं शाहू मार्केट KMC शाहू मार्केट प्रभाग सांगते एवढं सांगितलं तरी कोणी नवपाडा पुरी पासून त्याचा टायमिंग सकाळी म्हणजे 11 ते रात्री 11 आणि सेम याचा पण असं आहे टायमिंग याचा हे या शॉपचा ऍड्रेस आहे शॉप नंबर 4 गोपले रोड या बल्लाटेट फेमस आहे आणि नवपाडा पोलीस स्टेशन म्हटलं कोणत्याही रिक्षावाल्याला किंवा कोणालाही सांगितलं तरी कोणी आणून सोडेल अगदी मोक्याच्या ठिकाणी ह्याचं हे गरुड पोळी भाजी केंद्र आहे खूप उत्कृष्ट अशी टेस्ट होती मालवणीचे चिकन जे मी खाल्लं आणि शिरा मी तर मग मी आधी तर मावशीनं पण टेस्ट म्हटलं की मी पूर्ण जेवण जेवल्यानंतर मी म्हणेन की मला जेवण अप्रतिम म्हटलं पण जेव्हा शिरा खाल्ला तेव्हा मी म्हणेन की जेवणापेक्षा मला शिरा जास्त आवडला ठीक आहे धन्यवाद सो तुम्हाला पण रिक्वेस्ट करते की करुण पोळी भाजी केंद्र ठाण्याचं फेमस ठिकाण आहे तर तिथे नक्की या आणि इथून पोळी भाजी केंद्र किंवा तुमच्या जेवणाच्या बल्क मधल्या ऑर्डर असतील तर ते सुद्धा हे घेतात तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते धन्यवाद.